वळूया पुढील बातमीकडे. 14, 15 किंवा 16 मार्च रोजी आचारसंहिता लागणार आहे, मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची दिशा सुरू होणार आहे. विकास कामांचा उद्घाटन प्रसंगी बोलताना रावसाहेब दानवे यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात खरं तर आचारसंहिता लागण्याच्या तारखेबद्दल उत्कंठा आहे. आणि आता अखेर खासदार रावसाहेब दानवे यांनी अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलेली आहे. 14, 15 किंवा 16 मार्च रोजी आचारसंहिता लागणार आहे असं मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर त्यानंतरच खऱ्या अर्थाने पुढची दिशा सुरू होणार आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीसाठी आता काही थोडकाच कालावधी शिल्लक आहे. मात्र आचारसंहिता लागण्याची तारीख नेमकी कोणती असणार याबाबत शंका असताना आता रावसाहेब दानवे यांनी याबाबतची तारीख स्पष्ट केली. आचारसंहिता लागायला 4-5 दिवस बाकी आहेत. 13 तारखेला संपलं की कदाचित 14, 15 आणि 16 या 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढची दिशा सुरू होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.